समृद्धि महामार्गावर आज ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येतो आहे. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत हा ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. महामार्गावर विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. जालना ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत ही वाहतूक बंद राहील. महाराष्ट्रातला सर्वात वेगवान महामार्ग अशी ओळख असलेला मुंबई ते नागपूर जाणारा समृद्धी महामार्ग आज दुपारी 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत रहदारीसाठी बंद असणार आहे. समृद्धी महामार्ग हा औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणावरून सकाळी 11 वाजता बंद केला जाईल, तर जालना या ठिकाणी सकाळी 12 वाजता बंद केला जाणार आहे. या दरम्यानची वाहतूक जी आहे ती जालन्यावरून छत्रपती संभाजीनगर शहरापर्यंत जुन्या मार्गाने केली जाणार आहे आणि संभाजीनगर इथून कुठल्याही इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावरती प्रवेश करून शिर्डीकडे जाता येणार आहे. तर शिर्डीकडून येणाऱ्या वाहनांना संभाजीनगर इथल्या इंटरचेंजवरून खाली उतरून जुन्या महामार्गाने जालना इथं जावं लागणार आहे आणि जालना इथून पुन्हा आपल्याला समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने जाता येणार आहे. मात्र 12 ते 4 कालावधीमध्ये संभाजीनगर ते जालना या दरम्यानचा समृद्धी महामार्ग हा रहदारीसाठी बंद असणार आहे. कॅमेरामन अमित अडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.